हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग मजेमध्ये आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी पाठक्रमांक 10 बाबांचं पत्र या पाठाचे अध्यापन करूया. तर सदर पाठ जो आहे तो एकनाथ आव्हाड या लेखकांनी लिहिलेला आहे. हे एक पत्र आहे जे आपल्या वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजेच वैष्णवीला लिहिलेलं आहे. तर या पत्रामध्ये नेमकं काय आहे ते आपण अध्यापन करणार आहोत. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. ही पत्र लिहिण्याची पद्धत आहे. मुलगी आहे जिला आपण काय लावू शकतो, प्रिय, म्हणजे प्रिय वैष्णवी अनेक शुभ आशीर्वाद. आता मुलीला काय दिले जातात? आशीर्वाद दिले जातात. जसं आपण मोठ्यांना वडीलधाऱ्या माणसांना साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत असं पत्राच्या मायनात लिहितो, तेव्हा वडीलधाऱ्यांसाठी पण मुलींसाठी, मुलांसाठी, आपल्यापेक्षा लहान व्यक्तींसाठी आपण काय लिहितो? शुभ आशीर्वाद असं लिहितो. मी कामात पुरता गुरफटलो होतो. आता हे वडिलांनी मुलीला लिहिलेलं पत्र आहे. म्हणजे वडील कशात गुंतलेले होते? कामात पुरता गुरफटलो होतो. पुरता म्हणजे काय? पूर्णपणे, कम्प्लीटली, टोटली ते काय काय झाले होते? कामामध्ये गुरफटले होते. आता गुरफटले होते म्हणजे काय? गुंतले होते किंवा व्यस्त झाले, बिझी, ज्याला आपण इंग्लिशमधून बिझी म्हणतो. मी कामात पुरता गुरफटलो होतो. मी कामात पूर्णपणे व्यस्त होतो किंवा बिझी होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. पत्र पाठवायला उशीर होण्याचं कारण का कारण काय आहे? तर वैष्णवीचे जे बाबा आहेत ते बाबा कामामध्ये काय होते? व्यस्त होते. म्हणून त्यांना पत्र पाठवायला उशीर झाला. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले. आता बाबा पत्र मुलीला लिहित आहेत, वैष्णवीला लिहित आहेत, म्हणजे आता वैष्णवीची आई बाबांना सांगितली. काय सांगितली? दूरध्वनीवरून सांगितली. दूरध्वनी म्हणजे काय? ज्याला आपण इंग्लिशमधून टेलिफोन म्हणतो. टेलिफोनवरनं आईनं बाबांना सांगितलं की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला. आता 6 माही ही काय आहे? परीक्षेचं एक नाव आहे, जे की जेव्हा आपली जूनमध्ये शाळा सुरू होते, जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपली काय होते, फर्स्ट टर्म एक्झाम म्हणतो आपण त्याला, फर्स्ट टर्म एक्झाम होते, ज्याला मराठीतून 6 माही म्हणतो, 6 माही परीक्षा. तर या 6 माही परीक्षेमधला गणिताचा जो पेपर आहे तो पेपर वैष्णवीचा कसा गेला? खूपच कठीण गेला. कठीण म्हणजे काय? अवघड गेला, म्हणजे तो पेपर तिला व्यवस्थितपणे सोडवता आला नाही. असं आईने कोणाला सांगितले? बाबांना सांगितले फोनवरून की वैष्णवीचा गणिताचा जो पेपर आहे तो खूप कठीण गेला, अवघड गेला. म्हणून आता पेपर अवघड गेला गणिताचा, म्हणून ती काय झाली आहे? तू फार निराश झाली आहेस. म्हणजे वडील आता मुलीला म्हणतात की तू गणिताचा पेपर कठीण गेलास म्हणून तू निराश झालीस असं मला आईनं फोनवरती सांगितलं. निराश होणे म्हणजे नाराज होणे, ज्याला आपण काय म्हणतो, डिसअपॉइंटमेंट म्हणतो. नाराज होणे, निराश होणे, म्हणजे कोणाला एखादा पेपर आपला अवघड गेला की आपण त्या पेपरबाबत काय होतो, थोडेसे नाराज होतो. म्हणजे तो पेपर आपला अवघड गेला, अभ्यास केला तरी तो पेपर अवघड गेला तर आपल्याला काय वाटतं? नाराजी वाटते, थोडंसं वाईट वाटतं. तसं वैष्णवीचं झालं होतं की तिचा गणिताचा पेपर अवघड गेला आणि ती नाराज झाली. आणि हे सगळं जे वृत्तांत आहे ते तिच्या आईनं तिच्या बाबांना टेलिफोनवरून किंवा दूरध्वनीवरून सांगितलं. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. आता एवढंच नाही, नुसती निराशच नव्हती, नाराजच नव्हती, तर वैष्णवी पेपर देऊन घरी आल्यानंतर त्या दिवशी ती काय करू लागली?
रडली सुद्धा, म्हणजे तिला वाईट वाटलं म्हणून ती रडली. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. आता वडिलांना काय वाटलं तिच्या, की टेलिफोनवरून बोलण्यापेक्षा काय करावं, पत्रातूनच तिला काय करावं, बोलावं, किंवा पत्रातूनच तिच्याशी काय करावं, हितगुज करावं. आता हितगुज करणे म्हणजे काय, तर मनातल्या ज्या काही भावना आहेत, फिलिंग्ज म्हणतो आपण त्याला, त्या फिलिंग्ज काय करणे, एक्सप्रेस करणं. आणि ते एक्सप्रेस करण्यासाठी तिच्या बाबांनी काय माध्यम निवडलं होतं, पत्र. तसं आपण आता सध्या आपण पत्र फार कमी प्रमाणात लिहितो आहे, म्हणजे 1%सुद्धा आपण पत्र लिहित नाही, लेटर लिहित नाही. सध्या आपण काय करतो, टेलिफोनचा किंवा मोबाईल फोनचा वापर करून आपण काय करतो, एकमेकांचा संदेशांची देवाणघेवाण करतो. तर तिच्या बाबांना वाटलं टेलिफोनवरून बोलण्यापेक्षा आपण काय करावं, पत्रच लिहावं, आणि तिच्याशी काय करावं, मनातल्या भावना ज्या आहेत त्या भावना शेअर कराव्या, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. आता पत्र लिहिण्याचं कारणसुद्धा बाबांनी सांगितलेलं आहे की दूरध्वनीवरून बोलण्यापेक्षा पत्र लिहूनच तिच्याशी काय करायचं आहे, वैष्णवीशी मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पत्र हे माध्यम निवडलं आणि त्यांनी पत्र लिहिलं. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. आता वडील मुलीला समजावून सांगतात, वैष्णवी गणिताचा पेपर कठीण गेला, ठीक आहे, मान्य आहे, एखादा पेपर अवघड जातो, तो कठीण गेला आणि म्हणून गणितानंतर जे येणारे दुसरे विषय आहेत, सामाजिक शास्त्रे आहे, गणितानंतर येणारा विज्ञान हा पेपर आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला, सायन्स म्हणतो किंवा सोशल सायन्स म्हणतो, हे जे पेपर आहेत ते गणितानंतर होतात, तर हे ज्या विषयाचे पेपर आहेत ते सुद्धा अवघड जाणार असं होत नाही. म्हणजे एक पेपर अवघड गेला म्हणजे सर्वच पेपर अवघड जातात का, असं वैष्णवीचे बाबा वैष्णवीला म्हणतात. मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. आता गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून त्याचाच फक्त आपण जर विचार करत बसलो तर उरलेले जे पेपर आहेत त्याच्या अभ्यासावर काय होतो, परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो, म्हणजे वाईट परिणाम होतो. कारण आपलं वाचनात लक्ष लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, त्या विषयावर आपलं लक्ष नसतं. म्हणजे गणिताचा पेपर अवघड गेला हे एकच विचार जर आपल्या डोक्यामध्ये घोळायला लागला तर बाकीच्या विषयाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला व्यवस्थितपणे करता येणार नाही आणि मग त्या पेपरवरसुद्धा काय होतो, त्याचा वाईट परिणाम होतो, म्हणजेच त्या पेपरमध्येसुद्धा काय होतात, मार्क्स कमी पडतात. अगं एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. आता वडील जे आहेत ते आपल्या मुलीला समजावून सांगतात आणि हे आवश्यक आहे समजावून सांगणं, प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना असं समजावून सांगितलंच पाहिजे की एखाद्या विषयामध्ये गुण कमी पडले, मार्क्स कमी पडले, तर आपण काही आयुष्यामध्ये त्या मार्काचा किंवा त्या मार्कावरच आपलं सगळं आयुष्य डिपेंड आहे असं होत नाही. तर एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करून आपलं जीवन जे आहे तो यशस्वी करू शकतो, सक्सेसफुल करू शकतो. परंतु एकाच विषयात कमी मार्क पडले म्हणून आपण जे आपलं जे आयुष्य जे आहे ते अपयशी झालं किंवा अयशस्वी झालो असं म्हणता येणार नाही. आणि मग वडिलांनी मुलीला काय केलेलं आहे, सल्ला दिलेला आहे. काय सल्ला दिला आहे तो पाहूया आपण. तुला सांगतो, आता वैष्णवीला सांगायले बाबा, गणिताशी तू मैत्री कर. गणिताचा पेपर अवघड गेला ना तर तू काय कर, गणिताशी मैत्री कर, म्हणजे ॲज अ फ्रेंड गणित या विषयाला आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. मग बघ गंमत त्या विषयाची, म्हणजे जेव्हा आपण त्याला फ्रेंड मानू, आता मॅथच्या ज्या बुकला जर आपण फ्रेंड मानलं तर आपल्याला ते बुक काय वाटतं, जवळचं वाटतं, कारण फ्रेंड हा नेहमी आपल्या जवळचा असतो. आपल्याला खूप जवळचा वाटणारा जो हे आहे, नातं जे आहे ते कशाचं आहे, फ्रेंडचं आहे. आणि मग
तिच्या बाबांनी तिला सल्ला दिला की तू काय कर, गणिताशी मैत्री कर आणि मग बघ गंमत त्या विषयाची, म्हणजे तो विषय तुला काय वाटेल, गमतीदार वाटेल, म्हणजे कसा वाटेल ते लगेच त्यांनी सांगितलेलं आहे. तुला मुळीच भीती वाटणार नाही. तू जर त्याला फ्रेंड केलीस, तू जर त्याला त्याच्याशी जर मैत्री केलीस गणित विषयाशी, तर तुला मुळीच त्याची भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. आता गणित हा विषय बऱ्याच जणांना कठीण वाटतो, अवघड वाटतो. का कठीण वाटतो? तर त्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात. म्हणजे बेसिक ज्या आपण जे म्हणतो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ज्याला आपण म्हणतो ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, या ज्या गोष्टी आहेत, ज्या बेसिक आहेत, ज्या प्रत्येक गणित करताना आपल्याला काय पडतात, उपयोगी पडतात, त्या गोष्टी आपल्याला परफेक्ट आल्या पाहिजे. त्यानंतर संकल्पना, संकल्पना म्हणजे काय, कन्सेप्ट, ज्याला आपण मराठीतून संज्ञा असं सुद्धा म्हणतो, तर त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर पाहिजे, कारण गणित हा जो आहे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. मग संकल्पना आपल्या क्लिअर पाहिजे. त्यानंतर संबोध आपली क्लिअर पाहिजे. आता संबोध म्हणजे काय, त्याचे जे बेसिक्स आहेत, म्हणजेच आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हां, या गोष्टी आपल्याला म्हणजे परफेक्ट आल्या पाहिजे. त्यानंतर क्रिया, क्रिया म्हणजेच आपण जे करतो आता बोडमास आपण जे सोडवतो ना, कंस सोडवणे किंवा सरळ रूप देणे, या ज्या गोष्टी आहेत क्रिया करतो आपण त्याच्यात, मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंस सोडवणे, हां, या गोष्टी, लसावी, मसावी, या गोष्टी आपण काय करतो गणित करताना केल्या पाहिजे. आणि त्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया तू काय करून घे, नीट समजावून घे. म्हणजे गणितातल्या ज्या रीत आहेत, गणितातले जे मेथड्स आहेत, जे फंक्शन्स आहेत, ते फंक्शन्स तू काय कर, नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. आता गणित या विषयाला फक्त संकल्पना, संबोध, क्रिया आल्या म्हणजे संपलं असं होत नाही. तर गणित या विषयाला जर आपल्याला परफेक्ट करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती काय आहे, सराव आहे. सराव म्हणजे प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला. निरनिराळे उदाहरणे सोडवून, एक्झाम्पल्स सोडवून आपल्याला त्याची काय करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल. कारण आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे जितका आपण सराव जास्त कराल तेवढा आपण गणितामध्ये काय होऊ, परफेक्ट होऊ, असं त्याच्या वडिलांनी काय केलेलं आहे, तिला सल्ला दिलेला आहे. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की. आणि तू जर असं केलीस, गणितातल्या संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घेतलीस, उदाहरणांचा खूप सराव केलीस, खूप प्रॅक्टिस केलीस, खूप अभ्यास केलीस, तर तुला हा जो विषय आहे, गणित हा जो विषय आहे, तो विषय तुझा सगळ्या विषयामध्ये, तो गणित विषय तुला आवडायला लागेल, तो गणित विषय तुला सोपा वाटायला लागेल, म्हणजेच तो तुझा काय होईल, लाडका होईल हे अगदी नक्की. म्हणजे वडिलांनी मुलीला हा सल्ला दिलेला आहे, गणिताचा पेपर अवघड गेला तर तू काय करावंस, हे वडिलांनी मुलीला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर बाळा आणखीन एक तुला सांगतो. आता परत गणित विषयाला सोपं कसं करावं किंवा गणित विषयाला कसं आपलंसं करावं हा सल्ला वडिलांनी या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये वडिलांनी आणखीन एक सल्ला वैष्णवीला दिलेला आहे. तो सल्ला काय आहे, तर बाळा आणखी एक तुला सांगतो. आता काय सांगणार आहेत वडील पाहूया आपण. परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच. आता पहा, परीक्षेमध्ये आपण दरवर्षी काय करतो, आपल्याला जो काही सिलॅबस नेमून दिलेला आहे, जे पुस्तकं आपल्या वर्गासाठी आहेत, त्या पुस्तकांचा अभ्यास करतो. आणि त्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या फर्स्ट टर्म आणि जी फायनल एक्झाम असते त्या एक्झाममध्ये आपल्याला जे काही गुण मिळतात त्या गुणावरून आपली श्रेणी ठरते. म्हणजेच आपल्याला ए श्रेणी मिळाली का, बी श्रेणी मिळाली का, सी श्रेणी मिळाली, हे आपल्याला आपले मॅडम, आपले सर आपल्याला गुणपत्रिकेमध्ये देतात. त्यामुळं ते सुद्धा महत्त्वाचंच आहे. परीक्षेमधले गुण हे महत्त्वाचेच आहेत, कारण परीक्षेतल्या गुणावरच आपलं जे करिअर आहे ते करिअर काय होतं ठरत असतं. पण परीक्षेतले गुण महत्त्वाचे आहेत, मग ते खूप महत्त्वाचे आहेत म्हणून त्याचाच विचार करत बसावं का, तर नाही. तर त्या गुणांसोबत आपल्याला काय करावं लागेल, आपले जे स्वतःचे आपल्या अंतर्भूत जे गुण आहेत ते गुणसुद्धा आपल्याला काय केले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची
वाढ करणे ही अधिक महत्त्वाची आहे, महत्त्वाचे आहे. म्हणजे फक्त परीक्षेमध्ये गुण आणि श्रेणी जास्ती चांगली मिळवणं हे आपलं ध्येय आहे का? नाही. तर त्याच्यासोबतच आपल्या आपल्या अंतर्गत आपल्या अंतर्भूत जे काही गुण आहेत, आता अंतर्भूत गुण कशाला म्हणतात, तर आता समजा मला पुस्तक वाचायला आवडतं, तर वाचन हा माझा काय आहे, छंद आहे. आणि त्या वाचनाला जर मी जोपासलं तर माझं काय होईल, अजून चांगला विकास होईल, अजून चांगलं मी मला म्हणजे चार जणांमध्ये मला छान बोलता येईल, माझं वक्तृत्व चांगलं होईल, मला भाषण छान करता येईल, किंवा मला चित्र काढायला खूप आवडतं तर माझी चित्रकला जे चित्र काढण्याचा जो गुण आहे तो गुण मला काय केला पाहिजे, वाढवला पाहिजे. किंवा मला गायन छान जमतं तर मला गाता छान येतं तर मला त्याची जास्त प्रॅक्टिस करून नवनवीन गाणी मला गाऊन दाखवली पाहिजे. तर हे झाले आपल्या आतमध्ये असणाऱ्या ज्या गुणांची जे गुण आहेत आपल्यात दडलेले, त्या गुणांचा विकास करणं, वाढ करणं हे सुद्धा काय असतं, खूप महत्त्वाचं असतं. हा सल्ला वैष्णवीच्या बाबांनी वैष्णवीला दिलेला आहे आणि हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. कारण कुठली तरी आपल्यामध्ये एक आवड असते, एक असा कुठला तरी एक गुण असतो जो आपल्याला तो काय करावा लागतो, जीवन जगताना जोपासावा लागतो. आणि तो जर जोपासला तर आपलं जे जीवन आहे ते कसं होतं, आनंदी होतं. जीवन जगत असताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं, आपल्यामध्ये असलेले जे काही अंतर्भूत गुण आहेत, अंगभूत गुण आहेत, ते गुण ज्याला आपण क्वालिटीज म्हणतो, त्या क्वालिटीज आपल्याला काय केले पाहिजेत, वाढवले पाहिजेत, त्याचा विकास केला पाहिजे. आणि तो विकास तू करावंस असं त्यांना वाटतं, म्हणजे वैष्णवीनी तो विकास करावं असं वैष्णवीच्या बाबांना वाटतं. तू गोष्टी छान सांगतेस, आता बाबांनी तिच्यात काय चांगले गुण आहेत ते ओळखलेले आहेत. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यामध्ये असलेल्या छान गुणांची पारख केली पाहिजे. कारण मुलांना किंवा पाल्यांना कळत नाही की मला हे छान जमतं, पण त्यांच्या पालकांना मात्र कळतं की काय छान जमतं आपल्या मुलाला. तर त्या वैष्णवीच्या बाबांनीसुद्धा वैष्णवीला ओळखलं होतं की वैष्णवीमध्ये नेमके चांगले गुण कोणते आहेत, तर वैष्णवीला छानशी काय सांगता येते, गोष्ट सांगता येते, चित्रसुद्धा तिला उत्तम काढता येतात, चित्रसुद्धा काय काढते ती छान काढते, आणि सुंदर नृत्यही करते, म्हणजे डान्सही छान करते, डान्सही काय करते ती सुंदर करते. म्हणजे हे सगळे तिच्यामध्ये असलेले काय आहेत, आंतरिक गुण आहेत, म्हणजे अंतर्भूत असलेले गुण आहेत. आणि हे सारं काय कर तू सुरू ठेव असं तिचे बाबा तिला सांगतात. म्हणजे याची काय करावी लागते, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. कारण कुठलीही गोष्ट आपल्याला जर चांगल्या पद्धतीने जर शिकायची असेल किंवा चांगल्या पद्धतीने जर आत्मसात करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तिचा वारंवार सराव करावा लागतो, वारंवार प्रॅक्टिस करावी लागते, आणि ते केलं तरच आपला विकास होतो. आणि म्हणून वैष्णवीच्या बाबांनी वैष्णवीला सांगितलं की तू चित्र छान काढतेस, तू गोष्टी छान सांगतेस, आणि नाचही छान करतेस, डान्सही छान करतेस, तर ह्या सगळ्यांचा सराव तू काय कर, चालू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसे लक्ष देत नाहीस. आता वैष्णवी या सगळ्या गुणांकडे काय करत आहे, दुर्लक्ष करत आहे असं तिच्या आईने तिच्या बाबाला फोनवरतून सांगितलं. या कला आपले जीवन सुंदर करतात. आता या सगळ्या कला आहेत, चित्र काढणे ही एक कला आहे, डान्स करणे ही सुद्धा एक कला आहे, तर या कला काय करतात, तर आपलं जे लाईफ आहे, आपलं जे जीवन आहे, ते जीवन काय करतात, सुंदर करतात. म्हणजे आपल्याला एक आपलं जीवन जगण्याची जी शैली आहे त्या शैलीमध्ये एक आनंद भरून येतो अशा कला जर आपण जोपासत गेलो तर. आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर पर्सनॅलिटी ज्याला आपण काय म्हणतो, आपल्या अंगी जे गुण आहेत, म्हणजे दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व नाही, तर आपल्या अंगी असणाऱ्या गुणांचा अंतर्भाव ह्या व्यक्तिमत्वामध्ये होतो. तर आपले जे गुण आहेत, आपल्यामध्ये जे काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यालाच व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. आणि या कला काय करतात, आपलं जीवन सुंदर तर करतातच, पण आपली पर्सनॅलिटी किंवा आपलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपले काय करतात, फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. तिच्या वडिलांनी सल्ला दिलेला आहे की
आपल्याला एखादी तरी कला आली पाहिजे जेणेकरून आपलं जे लाईफ आहे किंवा आपलं जे जीवन आहे सुंदर झालं पाहिजे, आपली जी पर्सनॅलिटी आहे ती छान पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून तिच्या वडिलांनी तिला सल्ला दिलेला आहे की तू एखादी तरी कला, प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. आता स्वतःमधले गुण, आता परीक्षेमधले तर गुण आपण पाठांतर करून छान घोकंपट्टी करून किंवा रेक्टिफिकेशन करून आपण परीक्षेतले गुण वाढवू शकू, पण स्वतःमधले गुण वाढवण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची काय करावी लागते, मेहनत घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते, विशिष्ट प्रकारची आपल्याला तयारी करावी लागते. तर या स्वतःमधल्या गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, म्हणजे चान्सेस मिळतील तुला तुझ्यामध्ये जे काही अंतर्भूत गुण आहेत त्या गुणांना विकसित करण्यासाठी. त्याचा तू काय कर, पुरेपूर उपयोग करून घे, त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. म्हणजे जिथं चान्स आला तिथं काय करायचं, आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा. म्हणजे आपल्याला चान्स जो आहे, संधी जी आहे ती वारंवार येत नाही, पण जेव्हा ती संधी येते तेव्हा त्या संधीचं काय करावं लागतं, आपल्याला सोनं करावं लागतं. म्हणजेच तिचा पुरेपूर आपल्याला काय करावा लागतो, उपयोग घ्यावा लागतो. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. आणि लगेच बाबांनी सांगितले की मी हे जे काही सांगितले तुला हे सगळं तू पत्रातून वाचशील आणि तू त्याप्रमाणे वागशील, तू तसं काय करशील, मी सांगितल्याप्रमाणे स्वतःमध्ये फरक, स्वतःमध्ये काय करशील, बदल घडवून आणशील, स्वतःमध्ये जे काही अंतर्भूत गुण आहेत त्यांचा तू विकास करशील याची मला काय आहे, खात्री आहे, असं बाबांना वाटतं. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. आता आपल्याकडे दोन सुट्ट्या असतात, दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळीची सुट्टी. आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये तिचे बाबा जे आहेत ते गावाकडे येणार आहेत, मग आपण खूप खूप मजा करू. सांगितलं बाबांनी की मी येणार आहे, मग आल्यानंतर आपण काय करूया, खूप खूप मजा करूया. किल्ले बांधू. आता किल्ले बांधणं, कंदील तयार करणे, गप्पा मारणे, दिवाळीचा फराळ खाणे, आता या सगळ्या गोष्टी ते काय करणार आहेत, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये एन्जॉय करणार आहेत. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. आता हे जे दिवाळीचा फराळाचा जो खाऊ आहे, तो खाण्याचा जो खाऊ आहे, त्याच्यावरून तिच्या वडिलाला एक गोष्ट आठवली. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे, म्हणजे तुझ्या आवडीचा जो खाऊ आहे तो मी घेऊन येणार आहे, कुठला ते तू ओळखलं असशीलच. आणि लगेच त्यांनी सांगितलं की तुला माहिती आहे की तुला कुठला खाऊ आवडतो, तू ओळखला असशीलच, म्हणजे तुझा पुस्तकांचा खाऊ. म्हणजे तिला वाचायला आवडतं, ज्यांना वाचायला आवडतं त्यांना छान बोलता येतं, छान व्यक्त होता येतं, छान गोष्टी सांगता येतात, छान भाषण करता येतं, छान वक्तृत्व जोपासता येतं त्यांना. तर तिला कशाची आवड होती, वैष्णवीला पुस्तक वाचण्याची आवड होती. आणि मग बाबांनी तिच्यासाठी कशाचा खाऊ आणणार होते दिवाळीमध्ये, पुस्तकांचा खाऊ आणणार होते. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. तिला गोष्टी सांगायला आवडतात म्हणून बाबांनी काय केलं, काय करणार आहेत बाबा, तिच्यासाठी गोष्टीची पुस्तके घेऊन येणार आहे, वाचून बघ तू, खूप आवडतील तुला ती पुस्तके, वाचल्यानंतर तुला ते खूप आवडतील. बरं, आता थांबतो. आता त्यांनी काय केलं, पत्राचा शेवट केला. बाकी सारे भेटी आणि ते बोलू, म्हणजे आपण जे भेटणार आहोत दिवाळीमध्ये तेव्हा भेटल्यानंतर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण काय करूया, भेटल्यानंतर बोलूया. तुझे बाबा. अशा पद्धतीनं आपल्या बाबा, आपल्या मुलीला बाबांनी लिहिलेले हे सुंदरसं पत्र आहे, ज्या पत्रामध्ये परीक्षेच्याच गुणांना महत्त्व न देता आपल्यामध्ये असलेले जे काही आंतरिक गुण आहेत, जे काही अंतर्भूत असलेले जे गुण आहेत त्याचा विकास करून आपलं जीवन सुंदर आणि व्यक्तिमत्वसुद्धा कसं सुंदर बनवता येईल, असा सल्ला तिला, वैष्णवीला तिच्या बाबांनी दिलेला या पाठामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. हा सल्ला आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा सल्ला प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंबायचा आहे. एवढा सुंदर सल्ला, एवढा सुंदर सल्ला आपल्याला आपले वडीलच देऊ शकतात आणि तो सल्ला आपण अंगीकारला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा पाठ इथे संपवूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.